तर नमस्कार मित्रांनो, आता आपण रॉकीसाठी घर बनवायचं आहे. आपल्या घराचा हा एक स्पेस मोकळा आहे. ह्या वरती छत पण आहे, ह्या साईडला कंपाऊंड, मागच्या साईडला भिंत, ह्या साईडला भिंत आहे. त्यामुळे इथे करायचं त्याचं ठरलं आहे घर. ह्या कोपऱ्यात इथे एवढं असं करायचं घर ठरलं आहे त्याचं. एवढं घर करायचं ठरलं आहे. मग आता मी स्वतःच करणार आहे. माझं वेल्डिंग मला खरं तर येत नाही. बेसिक वेल्डिंग झालं आहे माझं आयटीआर असताना, आणि त्यामुळे आता बघू जमतं आहे का नाही, कसं काय काय होत आहे. चला मग करूया आता. आणि आपल्याकडं साहित्य हे एक रॅम आहे, हे डिजिटल आहे, तो एक मोठा डिजिटल आहे, हे एक डिजिटल आहे. ह्यांचे पाईपा वगैरे वापरून आपण करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण आता हे कट करून घेतलंय रॅमचं. त्या डिजिटलची ही फळी, ही पाईप कट करायची. एक साईडचं आता कट करून घेतलंय, तिने अँगलचं कट केलंय. चला मग आता बघूया. तर मित्रांनो, आपण झालोय कामगार संघटनेचे अध्यक्ष. राहिलेलं तिकडचं आपलं सगळं वेल्डिंगसाठी लागणार आहे मला, जे ते घेऊन यायला लागलोय खांद्यावर टाकून प्लँटपासून घरापर्यंत. चला तर मग निघूया. चालू करून दाखवतो. चांगलं जाम झालंय. आता फक्त दरवाजा करायचा राहिलाय त्याचा. थोडी हाफ साईड झालेली आहे. आता लाईट गेल्या म्हणून थांबलोय, म्हटलं तेवढ्या वेळात तुम्हाला तर दाखवूया. अजून काम चालू आहे. मित्रांनो, एवढं झालेलं आहे आपलं. काय दरवाजा अजून. उद्या थोडं काम राहिलंय, ते आपण आता उद्या करायचं. बघू शकता हा गेट आहे, त्या साईडला तिथं अजून जाळी मारायची आहे. थोडंसं काम राहिलंय, एकदम थोडंसं काम राहिलंय, ते करूया पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवतो. खरं आज पूर्ण केल्याशिवाय झोपणारच नाही, काय पण होऊन दे. तर मित्रांनो, आपलं झालंय. आता जाळी पण मारलेली आहे, मारलेली थोडीशी राहिली आहे जाळी मारायची. सगळा पुन्हा मॅडमांनी पसारा काढलाय, बघू शकता तुम्ही. ही जाळी लावल्या, ह्याच्यामध्ये पण सपोर्टला लावणार होतो, पण एवढी काही गरज नाही, पाईप हलके आहेत त्याच्यामुळं मध्ये काही सपोर्टला गरज नाही आहे त्याची. असंच छान दिसतंय ते. जाळीचं पण काय वजन नाही आहे, जाळी पण हलकी आहे खूप. अशी लास्ट पण गेल्या तिकडं. अजून हे लावायचे, स्ट्रीप लावायचे, अशा स्ट्रीप लावल्यात मी.
इकडं अजून लावायचे स्ट्रीप कमी पडल्या आणि आता दुकान बंद झालं. आता 9 वाजले, सकाळी 11 पासून मागं लागलो ह्याच्या. आत्ता झालं आहे, एखाद्या वेल्डरनी 1-2 तासात करून टाकलं असतं. मला पूर्ण दिवस गेला. कडीचं करायचं जुगाड, तो दाखवतो मी कसं करणार आहे काय ते. तर मित्रांनो, डिजिटल करायला चालू आहे. मोने आला आहे पेस्टिंगला. शुभम राव. काय राहिले? रॉकीचं झालेलं आहे आता सगळं. येते नाही फिरून ये निवान. चावी आई दी झाले तिथलं कनेक्शन. रॉकीचा सगळा सेटअप झालेला आहे तयार. असं काहीतरी होतं आणि माझी आता बरोबर लागलेले आहे आणि डोळा लागला भगभग आहे. आत्ता गार पाण्याने जरा आणि हे केलं, गोळ्या आणली आत्ता मेडिकलमधून आणि ते सगळं राहून दे. आपलं सगळं पूर्ण झालेलं आहे.